एप्रिल 1962 रविवारची प्रसन्न सकाळ भवानी माता आणि आई अंबाबाईचा कृपाशीर्वाद घेऊन भवानी मंडपात झाला केएमटी बस सेवेचा शुभारंभ. जणू कोल्हापूर नगरपालिका धावायला लागली. 1 एप्रिल 1962 दैनिक पुढारी या वृत्तपत्रात नगरपालिकेनं प्रसिद्धीस दिलेल्या जाहीर निवेदनाचं हे शीर्षक पहा. सर्वांच्या प्रयत्नानं महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार्यानं आणि भवानी मातेच्या आशीर्वादानं कोल्हापूर शहरात नगरपालिकेची म्हणजेच नागरिकांची बस सर्व्हिस. केएमटीचे संस्थापक अध्यक्ष होण्याचा मान मिळाला नगराध्यक्ष श्रीपतराव बोंद्रे यांना. तेव्हाचे मुख्याधिकारी होते RY शिंदे. शुभारंभाचे पाहुणे होते महाराष्ट्राचे तत्कालीन नगर विकास मंत्री मधुकरराव चौधरी. आपल्या भाषणात ते म्हणाले होते, राजे रजवाड्यांचं वाहन हत्ती, हत्तींच्या कमानी असणाऱ्या याच भवानी मंडपात सामान्य माणसाची बस सुद्धा आज डौलानं उभी राहिली आहे. आणि श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज सुद्धा तिथं हे ऐकून धन्य झाले होते. सामान्य माणसाची हीच बांधिलकी जपत केएमटीनं 50 वर्षांचा सुवर्ण पल्ला पार केलाय. 1950च्या दशकात ग्रामीण लोकसंख्येचा प्रवाह कोल्हापुरात वाढला होता. ग्रामीण भागातून येणाऱ्या बैलगाड्यांचा तो काळ होता. ठराविकच मार्गांवर ST बस आल्या होत्या आणि गाजावाजा करत रस्त्यांवर होत्या टिपिकल खासगी प्रवासी मोटारी. ST कडून घेतलेले 22 मार्ग KMT ने सुरू केले. 16 बसेसच्या ताफ्यानं सुरुवात झाली. त्यात पालिकेच्या हद्दीबाहेरचा मार्ग म्हणजे गांधीनगर. तेव्हाही 2 महिन्यातच आणखी 4 बसेस खरेदी करत शिरोली, उजगाव, आंबेवाडी आणि बालिंगा सुद्धा KMT ने गाठलं. पहिल्या वर्षाअखेरच परिवहन क्रांती केली. 20 बसेसनी सुरू झाले 158 किलोमीटरचे 28 मार्ग आणि रोजची प्रवासी संख्या गेली 23 हजारांवर. KMT च्या मार्गांना धरून होऊ लागला उपनगरांचा विकास आणि उपनगराच्या विकासासाठी होऊ लागले बस मार्ग. भवानी मंडप आणि शिवाजी पुतळा ही KMT ची प्रारंभीची स्थानकं. लवकरच गंगावेश, महाराणा प्रताप चौक, दसरा चौक, तोरसकर चौक, शाहू मैदान असा डेपोंचा विस्तार होत गेला. KMT च्या शाहू क्लॉथ मार्केट कार्यालयातून पहाटे 4:30 वाजताच कंडक्टर आणि ड्रायव्हर्सना सेवा मार्गांचं वाटप होतं. या विभागाला ड्युटी अलोकेशन म्हणतात. दुपारी 12:30 पासून ड्युटी संपून येणारे कंडक्टर्स आपली रोकड इश्यू कॅश विभागात जमा करतात. दैनंदिन 9 ते 10 लाखांपर्यंतची रक्कम इथं जमा होत असते. कंडक्टरना तिसऱ्या दिवशीच्या ड्युटीची माहिती सुद्धा ह्याच ठिकाणी मिळते. KMT चं टाइम टेबल असं सुसज्ज असतं म्हणूनच प्रवाशांची सेवा सुद्धा सुरळीत होते. आज सन 2012 शहराची उपनगरासह लोकसंख्या आहे 6 लाखांवर आणि त्यातले 20 ते 25% नागरिक दैनंदिन प्रवास करतात KMT नच. KMT 50 वर्षी पूर्ण 51 वर्षात पदार्पण करताना आम्ही 30 बसेस नवीन, 20 बसेस परत ह्या वर्षी, टोटल 50 बसेस 50 वर्षानिमित्त 50 बसेस घेणार. 1972 साली कोल्हापूर नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर झालं. राज्य शासनानं प्रशासक नेमले. धडाडीचे IAS अधिकारी द्वारकानाथ कपूर यांनी सूत्र हातात घेतली. महापालिकेबरोबर त्या 5-6 वर्षात KMT ने सुद्धा कार्यालयीन शिस्तीचा धडा गिरवला. द्वारकानाथ कपूर यांच्या जोडीला तेव्हा KMT कडे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक होते शिवाजीराव पाटील. निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं आणि पहिली लोकनियुक्त महापालिका अस्तित्वात आली 1978 साली. महापालिकेतून परिवहन समितीवर निवडून आलेल्या समितीचा सहभाग कारभारात सुरू झाला. नवीन उत्साहाचा परिपाक दिसू लागला.
कसबा बावडा आणि मुर्शिंगीला 1981 च्या जुलै महिन्यात धावू लागल्या जोड बस। रस्त्यावर अचानक हत्ती पाहताना जे आकर्षण निर्माण होतं ना, ते निर्माण केलं 1982 च्या मार्च महिन्यात सुरू झालेल्या डबल डेकरने। केएमटीच्या हितासाठी सतत प्रयत्न हे सुरूच असतात। 2001 सालापासून लांब लांब पल्ल्यांचे बसमार्ग सुरू झाले, त्यांनी आर्थिक उत्पन्नात नक्कीच भर घातली। केएमटीचं आज 50 वर्षांनंतरचं वार्षिक बजेट आहे 42 कोटींच्या वर। एकूण दैनंदिन धाव आहे 30,000 किलोमीटर्सची। मुख्य म्हणजे केएमटीनं या निखळ सेवाभावी उपक्रमातून कायम आणि डेली वेजेसच्या 1200 स्टाफच्या कुटुंबांचं जीवन फुलवलंय। केएमटीचं वार्षिक उत्पन्न 32 कोटींवर आहे। मोफत आणि पासच्या सवलतीतून वार्षिक 3.5 कोटींच्या उत्पन्नाला केएमटीला मुकावं लागतं। स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी, अंध, अपंग, मतिमंद, पत्रकार, आजी माजी नगरसेवक यांना दिला जातो मोफत प्रवास। ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी कर्मचाऱ्यांना दिली जाते सवलत। आमच्या कोल्हापूरची केएमटी सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करते आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं सर्वांचं त्या टीमचं अभिनंदन करतो। लोकांची सेवा सातत्याने करत राहणं हे त्यांचं ब्रीद त्यांनी जपलेलं आहे। खूप अडचणी होत्या तरीसुद्धा आमच्या सगळ्या अपंग बांधवांना, विशेषतः आमच्या शाळेतल्या मतिमंद मुलांना, त्यांनी ही केएमटीची सेवा जी आहे ती पूर्णपणे मोफत करून दिलेली आहे। आणि सर्वांनी जर या केएमटीच्या माध्यमातून प्रवास केला तर आपल्या केएमटीला निश्चितच चांगले दिवस येतील। सन 2005 मध्ये सुरू झालेल्या दैनंदिन पास नंतर प्रवाशांवर जादूच केली आहे। केएमटीचा हा फॉर्म्युला पीएमटी आणि बेस्ट पर्यंतही पोहोचला। दैनंदिन पास मध्ये एनी टाइम एनी व्हेअर ही अभिनव संकल्पना सुद्धा राबवली ती केएमटीनंच। केएमटी इतकी गरजेची बनली आहे की आपटे नगर, आरके नगर, पाचगाव, नाना पाटील नगर यासारख्या मार्गावरची एक ट्रीप जरी रद्द झाली तर पुढच्या बससाठी 2.5 पट सुद्धा नागरिक असतात। गर्दीच्या मार्गांवर लॉंग डिझाईनच्या व्हायकिंग बस उपयुक्त ठरल्या। करवीरकरांचा तर केएमटी वर जीवच जडलाय, याचंच एक बोलकं उदाहरण। ताराराणी चौकात पंक्चर दुरुस्तीचं एक दुकान आहे, तिथे पिण्याच्या पाण्याच्या बऱ्याच बाटल्या भरून ठेवल्या जातात। केएमटीची बस या थांब्यावर आली की वाहक आणि चालकाला पाण्याची बाटली हमखास मिळते। सणासुदीला बसला सजवणारे घड्याळ, फोटो, डिस्प्ले भेट देणारे हितचिंतक केएमटीला आहेतच। नवीन बस मार्ग सुरू होताना फेटा बांधून वाहक आणि चालकाचा सत्कार हा तर ठरलेलाच। शहरांतर्गत प्रवासी वाहतूक व्यवस्था ही शहराची रक्तवाहिनी आहे, जीवनदायिनी आहे। गेल्या 50 वर्षांमध्ये केएमटीनं 4 पिढ्यांना प्रवासी सेवा दिली आहे, स्वतः धावत त्यांच्या जीवनाला गती दिली आहे। हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींना तर व्यक्तिमत्व विकासाचं दान दिलं आहे। वडणगे निगवे, शिये भुये, गांधीनगर वळीवडे, मुर्शिंगे उजगाव, कागल कणेरी, कळंबा हणमंतवाडी, वडगाव रुकडी यासह सर्व दिशांच्या ग्रामीण भागाला केएमटीनं कोल्हापूरशी जोडलंय। कोल्हापूरकरांना ताजं दूध, दही, लोणी पुरवलंय। आजही ताजी फुलं, भाजीपाला शहरात मंदिरात येतो तो केएमटीनंच। शिरोली एमआयडीसी आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यासाठी तर केएमटी ठरलीये वरदान। कारखान्यांच्या शिफ्ट वेळेवर सुरू झाल्या, पेठेतल्या स्टाफची विद्यापीठात वक्तशीर नेआण केली ती केएमटीनंच। नागरी विकास, व्यापार उदीम याबरोबरच कोल्हापूरच्या औद्योगिक आणि शैक्षणिक विकासाचीही नाळ जोडलीये महापालिका परिवहनची। बसेसमध्ये GPS टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे, जेणेकरून बसेसचं लोकेशन, स्पीड, डायरेक्शन, फ्यूल कंजम्पशन इत्यादी गोष्टीवर कंटिन्युअस मॉनिटरिंग करता येणार आहे। सिटी बस म्हणजे गर्दी, धक्काबुक्की आणि प्रसंगी अवघडून प्रवास, महिलांची खरंच अडचण व्हायची। ही अडचण लक्षात घेऊन केएमटीनं बस मधील 50% आसनं राखीव ठेवत महिलांचा प्रवास सुखाचा केला। केएमटीच्या वाहक चालकांचा तर हजारो नागरिकांशी दैनंदिन संपर्क, वाद आणि तक्रारी तर नित्याच्याच। सुटे पैसे नाहीत, बस लवकर गेली, उशिरा आली, थांबवली नाही, अशा विविध कारणांसाठी वाहक आणि प्रवाशांमध्ये वादावादी।
अगदी आपल्या वाहनाजवळून बस गेली म्हणून नागरिकांचा चालकाला बोल, आणि स्टॉप तर दोन दोन मिनिटाला येणार आहे. याशिवाय घरगुती समस्या आहेतच, कधी कधी पगाराला होणारा विलंब, या सगळ्यातून केएमटीचे वाहक चालक बजावीत असलेल्या कर्तव्याला खरोखरच सलाम. ही कर्तव्यपूर्ती करत असताना आजूबाजूचा निसर्ग पाहण्यासाठीही त्यांना वेळ नसतो. प्रवाशांची सोय, सुरक्षा आणि त्यांची वेळ यालाच यांनी स्वतःला बांधून घेतलेलं असतं. कालचक्राबरोबर केएमटीची ही गतिमान वाटचाल सुरू आहे. गतीला दिली जाते गुणवत्तेची जोड. सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये केएमटीला परिवहन व्यवस्थापक म्हणून लाभले आहेत 2003 बॅचच्या संपूर्ण देशामध्ये प्रथम आलेल्या IAS अधिकारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिद्री. द कोल्हापूर म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट हॅज कम्प्लीटेड 50 इयर्स ऑफ इट्स फॉर्मेशन. First of all, today we have 135 buses which are run by a fleet of around 1200 men. Today the occupancy rate is close to 74%, which can be one of the highest in the transport undertakings in the country. In the future, definitely the city will find more environment friendly public transport system and a more effective and efficient public transport system. त्यांच्या कुशल प्रशासकीय मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त तथा अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संतोष जिरगे आणि केएमटी उपक्रमाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नपूर्वक नियोजनामुळे केएमटी पुन्हा गती घेतेय. सभापती प्रकाश कुंभार आणि परिवहन सदस्यांचा सहभाग जितका दिशादर्शक तितकाच प्रोत्साहनपर आहे, आणि हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव बाळगणाऱ्या कर्मचारी संघटना ह्या तर केएमटीचा सक्रिय घटक. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी या तिन्ही घटकांच्या 50 वर्षांच्या अथक प्रयत्नातूनच प्रवासी नागरिकांच्या सेवेत धावते आहे केएमटी. केएमटी सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये प्रदर्शन करत असून त्या 50 वर्षामध्ये युनियनचं पूर्णपणे प्रशासनाला सहकार्य असून यामध्ये कर्मचाऱ्यांचंही मोठं योगदान दिलेलं असल्यामुळं हे आज आपल्याला हे केएमटी 50 वर्षात प्रदर्शन केलेलं दिसत आहे. केएमटीचे मार्ग आखताना उत्पन्नापेक्षा नागरिकांच्या सोयीचा विचारच मुख्य मानला गेला. प्रवासी तिकिटांचे दरही कमी, प्रवासी सवलती, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, अवैध खासगी वाहनांची संघर्ष, इंधन आणि स्पेअर्सची दरवाढ आणि तिकीट वाढीवर मात्र शासनाचा अंकुश, यामुळं तोट्याशी झुंज ही सदाचीच आहे. आणि संप, बंद, हरताळ असला की स्वकीयांचे दगड झेलायलाही केएमटीस तयार. बरं, आपल्याच पैशातून उभी राहिलेली ही आपलीच मालमत्ता आहे. केएमटीच्या काचा फुटल्या तर त्यासाठी विमा कंपनीची भरपाई सुद्धा मिळत नाही एवढा सूज्ञ विचारही कुणाकडं नाही. थोडासा विचार करूया, रागाच्या भरात आपण उचललेला दगड हा केएमटी बसवर मध्ये तर स्वतःच्या पायावरच मारण्यासारखा आहे. असं म्हणतात घर की मुर्गी दाल बराबर, पण करवीरकरांनो देशात केएमटीचा सन्मान किती आहे पहा जरा. असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग न्यू दिल्ली द्वारा सन 2001 पासून सलग 7 वर्ष शहरी प्रवासी वाहतुकीमध्ये पुरस्कार प्राप्त करणारी केएमटी ही देशातील उत्तम व्यवस्थापनांपैकी एक आहे. शिवाय हायएस्ट परफॉर्मन्स इन व्हेइकल प्रोडक्टिव्हिटी, टायर परफॉर्मन्स अवॉर्ड फॉर मॅक्झिमम इम्प्रूव्हमेंट, लोवेस्ट ऑपरेशनल कॉस्ट अवॉर्ड विदाउट एलिमेंट ऑफ टॅक्स, अशी विविध राष्ट्रीय स्तरावरची अवॉर्ड्स केएमटीनं प्राप्त केली आहेत. प्रारंभी उमा टॉकीज जवळ असणारी सुभाष स्टोअर ही कार्यशाळा आता शास्त्री नगरच्या विस्तारित बुद्ध गार्डनमध्ये सज्ज आहे. बसेसची देखभाल, दुरुस्ती, ऑइल, पाणी या गोष्टी इथं 24 तास पाहिल्या जातात. नवीन बसची गरज आहे, पण गुंतवणुकीला मर्यादा आहे. साकल्यानं त्याचा परामर्श घेत केएमटीनं 2001 पासून भाडेतत्वावर बसेस घ्यायला सुरू केलं. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा केएमटीचा हा अभिनव पायलट प्रोजेक्ट संपूर्ण राज्यामध्ये पहिला आणि पथदर्शी असाच ठरला. याच तत्वावर एप्रिल 2012 पासून
शहरात आणखीन 32 नव्या कोऱ्या बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत. 2010 च्या दशकात तर कोल्हापूर झपाट्यानं बदलतंय. सुवर्ण महोत्सवी KMT नव्या युगात या महानगराला अग्रेसर ठेवण्यासाठी गाज टाकतीये. जागा रस्ते मर्यादित आहेत, बहुमूल्य आहेत. चारचाकी आणि दुचाकींनी तर शहर व्यापून टाकलंय. ही वाढती वाहन संख्या, त्यांची रहदारी, वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रदूषणानं मानवी जीवन हैराण करून सोडलंय. पेट्रोलियम सारख्या खनिज द्रव्यांचीही निसर्गात मर्यादा आहे. शिवाय त्यात गुंतणाऱ्या चलनानं जगाचं अर्थकारण पेचात आणलंय. आता केवळ नो व्हेइकल डेचाही उपयोग नाही. अशा वेळी सार्वजनिक वाहतुकीचं साधन असणाऱ्या KMT प्रवास म्हणजेच प्रदूषण रोखण्यासाठी उचललेलं महत्त्वाचं पाऊल. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे आम्ही सर्व पदाधिकारी मिळून सार्वजनिक वाहनांनी प्रवास करण्याचा आम्ही एक संदेश देतोय आणि तसंच आवाहन सुद्धा करते मी की सर्व कोल्हापूरच्या जनतेनी पोल्युशन कमी करण्यासाठी आणि जी वाहतुकीची कोंडी होती आहे ती कमी करण्यासाठी KMT उपयोग करावा. फॉर द सस्टेनेबिलिटी ऑफ एनवायरमेंट ऍट कोल्हापूर यूज KMT. आपल्या पूर्वजांनी इथं तीर्थक्षेत्र वसवलं ते मुळात पंचगंगेची ही भूमी पर्यावरण पूरक आहे म्हणूनच. हा वारसा पुढील पिढ्यांसाठी ठेवायचा आहे आपल्याला. तेव्हा एक पाऊल पुढे टाकूया. खासगी वाहनं मर्यादित आणि गरजे इतकीच वापरूया. KMT बस तुमच्यासाठी, तुमच्या पुढील पिढ्यांसाठी.